नमस्कार कुबेरकर, आज पुस्तक दिन आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे असं कॅमेऱ्यावर बोलण्याचा. आत्ता सध्या लॉकडाऊन चालू आहे, सर्वजण घरातच बसले. अनेकांना पुस्तक वाचण्याची आवड असते, काहींना नवीन सुरुवात केली असेल, काहींना आवड आहे म्हणून ते पहिले त्यांच्याकडे असलेली पुस्तकं पुन्हा वाचत असतील. पण तुम्हाला सर्वांना आठवत आहे तुमचं पहिलं पुस्तक बालभारती आणि अंकलिपी, ज्यामध्ये छानसे चित्र असायचे, दोन दोन ओळी असायच्या, जसं कमल घर बघ, मग त्यासमोर घराचं चित्र असायचं. ते बालभारतीचं पुस्तकामध्ये आठवते शेवटच्या पानावरची कविता नाचरे मोरा, असं कोणी नसेल की त्यांना ती कविता पाठ नसेल. मग ते कवितेबरोबर मग ते छानसं मोराचं चित्र वगैरे असं सर्व होतं. मग ते आपलं सर्वात पहिलं आयुष्यातलं आपलं पुस्तक, ज्याने आपल्याला अक्षर ओळख करून दिली आणि आपल्याला वाचणं लिहिणं आपण शिकलो. पुढे जाऊन आपल्या शाळेमध्ये असताना आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे असायचे, त्या धड्यांच्या सुरुवातीला पुस्तक परिचय असायचा, ज्यामध्ये जे कोणी त्यावेळचे नामांतर लेखक असायचे त्यांच्या त्या पुस्तकातून तो धडा घेतलेला असायचा आणि त्याच्याबद्दल त्या पुस्तक परिचयामध्ये लिहिलेलं असायचं. तर त्यावेळी मला एक सवय होती की त्या पुस्तक परिचय जो धडा आवडला आहे त्याचा पुस्तक परिचय आणि तो लेखक आणि त्यांची मग ती पुस्तकं कुठली आहे ती बघायची. लायब्ररी तर नव्हती, कधीतरी शाळेतल्या लायब्ररीमध्ये जर पुस्तकं मिळाली तर मग पहिले ती पुस्तकं शोधायची, ती आणायची आणि वाचायची. खरं तर 10वीला संदर्भासाठी स्पष्टीकरण म्हणून एक प्रश्न असायचा, त्यामध्ये विचारलं जायचं संदर्भ म्हणजे लेखकाचे नाव, म्हणजे संदर्भ त्याने कुठून घेतला आहे काय असं, आणि मग ते सही संदर्भासाठी स्पष्टीकरण असं तो एक प्रश्न असायचा आणि त्यासाठी मग ते सर्वजण तो पुस्तक परिचय हे वाचायचेच. पुढे जाऊन सर्वजण आता बोलतात की कोणी वाचत नाही वाचत नाही, असं काही नाही, वाचणं आजही वाचत आहेत, फक्त आवड बदलली. हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा सर्वजण आता मोबाईलवर वाचत आहेत, कोणी ऑनलाईन पुस्तक ऐकतात, कोणी ऑनलाईन पुस्तकं वाचतात आणि काहीच नाही तरी कमीत कमी फेसबुकवरील पोस्ट तरी वाचतातच. बस हा माझा पहिला प्रयत्न होता, एवढेच.